पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस नऊ एप्रिल दोन हजार बावीस चौदा जुलै दोन हजार बावीस आणि आता पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या फक्त तर चार देशांचं भविष्य अंधकारात ढकलणारे काळे दिवस आहेत चार देश वेगवेगळे असले तरी त्यांच्या अधोगतीची स्क्रिप्ट मात्र एकसारखीच आहे हे सर्व देश भारताच्या शेजारीच आहेत त्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ होणं हे अगदी स्वाभाविक आहे अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश या देशात एकसारखीच अशांतता जगाने पाहिली सगळीकडे उसळलेल्या हिंसाचाराचा आगडोम आणि सत्ताधीश नेत्यांचं देश सोडून पलायन या घटना या देशाच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरल्या गेल्यात आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या देशातील लोकशाही सरकार खरंच कमकुवत होती की एखादं षडयंत्र रचून ही सरकार पाडण्यात आली चला तर मग या देशांमध्ये अशी अराजक परिस्थिती निर्माण करण्यामागे नेमका कुणाचा हात होता याच प्रश्नांची उत्तरं मिळवूयात सुरुवाती बांगलादेश पासून करू सरकारी नोकरीतील आरक्षणावरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाहता पाहता अतिशय उग्र रूप धारण केलं ऑगस्ट हा दिवस बांगलादेशच्या इतिहासात कधीच न विसरता येणारा दिवस ठरला देशात मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू होतं पण पाच ऑगस्ट दिवशी या आंदोलनानं कळस गाठला आंदोलक हे राजधानी ढाका शहरातील पंतप्रधानांच्या बंगल्यात घुसले या आंदोलनात तीनशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला सध्या शेख हसीना या भारतात येत आता बांगलादेशात अंतरिम सरकार आहे शेख हसीना या मागील पंधरा वर्षांपासून सरकार चालवत होत्या मात्र बांगलादेशमधील या परिस्थिती मागे अमेरिकेचा हात असल्याची चर्चा ही सध्या जागतिक राजकारणात सुरू आहे बांगलादेशात आपला सैनिकी तळ निर्माण करण्यासाठी अमेरिकेने शेख हसीना यांच्याकडे सेंट मार्टिन या बेटाची मागणी केली होती मात्र हसीना यांनी याला स्पष्ट नकार दिला त्यामुळे बिथरलेल्या अमेरिकेनं शेख हसीना यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा विडा उचलला पण अमेरिकेची ही इच्छा पूर्ण झाली नाही आणि शेख हसीना या पाचव्यांदा पंतप्रधान झाल्या त्यानंतर अमेरिका संधीच्या शोधात होती आणि हीच संधी, ही संधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मिळाली यासाठी अमेरिकेने पैसाही पुरवल्याचं सांगण्यात येतंय पाकिस्तानात सुद्धा सत्ता पालट होऊन चार वर्षे उलटलीत या सत्ता पालटाचा आरोप देखील अमेरिकेवर होता दोन हजार एकवीस मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपलं सैन्य माघारी घेतलं त्यानंतर तिथली परिस्थिती बिघडू लागली अमेरिकेच्या या निर्णयानंतरच तालिबाननं अफगाण वापसीचे प्रयत्न सुरू केले याच दरम्यान तालिबान यांनी अफगाणिस्तानवर हल्ला केला या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या सैन्याचा पराभव झाला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी तालिबाननं अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळवलं यामुळे राष्ट्रपती अश्रफ गणी यांनाही देश सोडावा लागला देशातील परिस्थिती इतकी बिघडली होती की गणी यांना त्यांचा पासपोर्ट घेण्याचाही वेळ मिळाला नाही गणी हे सध्या यु मध्ये आहेत सन दोन हजार एकमध्ये अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यासाठी अमेरिकेनं अल कायदा या संघटनेला जबाबदार धरलं होतं त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबान सरकार अस्तित्वात होतं तालिबान अल कायदा समर्थक होता त्यामुळे अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला करत तालिबानला सत्तेतून बेदखल केलं तेव्हापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत अफगाणिस्तानात अमेरिकेचं सैन्य होतं या काळात अमेरिकेसह ब्रिटन नाटो आणि सहकारी देशांनी अफगाण सुरक्षा दलाच्या जवानांना ट्रेनिंग देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते बांगलादेश आणि अफगाणिस्तान प्रमाणेच अमेरिकेनं पाकिस्तानातील इम्रान खान सरकार पाडण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती खुद्द इम्रान खान यांनीच हा आरोप केला होता अमेरिकेनं मात्र हे सगळे आरोप फेटाळले होते कालांतराने मात्र पाकिस्तानातील या घडामोडीत अमेरिकेचाच हात असल्याचं होतं ज्या दिवशी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता त्याच दिवशी इम्रान खान हे रशियाच्या होते या अमेरिकेचे राज्यकर्ते नाराज होते आणि काहीही करून इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करणं हाच अमेरिकेचा उद्देश होता यासाठी नंतर मोठा कटही रचण्यात आला सन दोन हजार बावीस मध्ये इम्रान खान यांच्या विरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आणि त्यानंतर पाकिस्तानातील खान सरकार हे कोसळलं होतं इम्रान खान यांनी स्वतःच्या भाषणात अनेक वेळेस सांगितलं होतं की अमेरिका त्यांना सत्तेतून हटवण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्यावर दबाव आणतीये ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये काही महत्वाची कागदपत्र ही लीक झाली होती यामध्ये दावा करण्यात आला होता की इम्रान खान यांना सत्तेतून हटवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानी राजदूताला सूचना दिल्यात इतकंच नाही तर जर इम्रान खान यांना सत्तेतून हटवलं नाही तर पाकिस्तानला जगात एकटं पाडलं जाईल असाही दावा करण्यात आला होता आता येऊयात श्रीलंकेकडे दोन हजार बावीस मध्ये श्रीलंकेत सुद्धा अगदी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी देशात आर्थिक संकट गडद ज्यामुळे झालेल्या नागरिकांनी आंदोलनं करण्यास सुरुवात केली बांगलादेश प्रमाणच इथं ही निदर्शनं इतकी उग्र झाली होती की राष्ट्रपतींना राजीनामा देणं भाग पडलं आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात कब्जा करत तोडफोड केली मात्र त्याआधीच राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देश सोडला श्रीलंका जेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्वतंत्र झाला होता अगदी तेव्हापासूनच आर्थिक संकटाचा सामना करत होता आणि दोन हजार बावीस येता येता देशातील परिस्थिती ही अतिशय वाईट झाली होती रोजच्या आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी सुद्धा लोकांना मोठा संघर्ष करावा लागत होता त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सरकार विरुद्ध आंदोलनास श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती यांनी त्यांचं पुस्तक द कॉस्पिरेसी मध्ये देशात झालेल्या सत्ता पालटा मागे अमेरिकेचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता त्यांनी या पुस्तकात नमूद केलं की श्रीलंकेनं चीनकडून मोठं कर्ज घेतलं होतं या कर्जाच्या पैशातून अनेक योजना सुरू करण्याचं सरकारचं नियोजन होतं मात्र असं काही घडलं नाही श्रीलंकेतील दक्षिण हंबनटोटा या जिल्ह्यातील बंदरावर घडामोडी सुरू झाल्यानंतर पैशांचं नुकसान होण्यास सुरुवात झाली चीनच्या कर्जात श्रीलंका अडकत चालल्याचा इशाराही अमेरिकेने दिला होता अशातच देशात जे आर्थिक संकट निर्माण झालं त्यास अमेरिका जबाबदार होती त्यानंतर राजपक्षे यांनी कोणताही पुरावा न देता आरोप केला होता की त्यांच्या कार्यकाळात देशात जी आंदोलनं झाली त्यांना विदेशातून पैसा पाठवला जात होता थोडक्यात काय तर आशियामध्ये चार वर्षात चार देशांमध्ये झालेल्या सत्तापालटात कुठेतरी अमेरिकेचा हात होता असा आरोप होतोय या सगळ्या राजकारणाबाबत आता तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी